जयंतराव जयंतराव, अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या. जयंतराव आपले मित्र आहेत. शालेय गणवेशाच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय, ए शालेय गणवेश कुठं आणले रे, आणि कपडे चांगली क्वालिटी रोहित, क्वालिटी बघा, क्वालिटी क्वालिटी क्वालिटी. हे बघा, हे जुनं आहे, हे जुनं आहे, नवीन दाखव रे. हे बघा, हे नवीन आहे, ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन. हे घ्या, हे दोन्ही घ्या. नाही ऐका ऐका, दिली आहे परवानगी, दिली आहे क्वालिटी, परवानगी घेतलेली आहे मी. नाही त्याला पाठवतो, त्याला त्याचा ड्रेस शिवून पाठवतो. आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही, तुम्ही मंत्री सक्षम आहेत आणि आपल्याला लहान मुलं, त्यांचा गणवेश, त्यांचं शालेय पोषण आहार यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही. बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा, कारण हे पुण्याचं काम आहे. जो ह्याच्यामध्ये दिरंगाई करेल, जो ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल, त्याला डायरेक्ट त्याचा काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा. आणि त्यांनी सांगितलंय कधीपर्यंत सगळे गणवेश मिळणार आहेत ते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही जात नाही. मला वाटतं अनेक लोकांनी काही प्रश्न शिक्षणाच्या बाबतीत विचारले, त्याच्या बाबतीतमध्ये त्यांनी डिटेल हे दिलेलं आहे. अंगणवाडीच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न विचारले, त्या बाबतीमध्ये देखील कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न विचारणारे नाही आहे तिथे, तरीसुद्धा मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने ठोस अध्यक्ष महोदय पाऊल उचललेलं आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी सिनियर काउन्सिलची फौज आपण उभी केलेली आहे. 2022 विधिमंडळ अधिवेशनात सीमावासियांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असं आपण सर्व सभागृहाने एकमताने ठराव देखील करून आपण पाठवला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी एक बैठक लावली होती, मुख्यमंत्री आणि आम्ही होतो आणि तिकडचे पण मुख्यमंत्री होते, त्यांना देखील सांगितलं, संयुक्त बैठक घेतली. पुन्हा एकदा एकत्रित बैठकीसाठी आम्ही आग्रह धरू. आणि त्याचबरोबर त्या सीमा आंदोलनातील हुतात्म्यांना, जे हुतात्म्यांना आपण 10,000 रुपये निवृत्ती वेतन देत होतो, त्याची रक्कम वाढून आपण 20,000 रुपये केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.